वेळ झाली आहे ती बर्थडेचा केक कापण्याची. बाबांचा पण बर्थडे आणि आईचा पण बर्थडे आहे. हॅपी बर्थडे टू यू. आणि बघ आपला बोंबिल फ्राय आलेला इकडे, प्रॉन्स कोळी वडा. आणि आता इकडे आलं ते आपला प्रॉन्स फ्राय, क्रॅब लॉलीपॉप बघा, घोळ फ्राय हे बघा. ही गरमागरम वडेचा गुदी आलेला आहे, मस्तपैकी आपला चिकन. आणि इकडे आली आहे ती आपली तिसऱ्या थाळी, मोठ्या शिंपल्या मसाला आहे आणि इकडे आपला शिंपल्या मसाला. आणि आता मी आणि परवा इकडे एक सिक्रेट व्हिडिओ बनवतो आहे. नमस्कार, माझं नाव प्रकल्प कडे, वेलकम टू माय ब्लॉग. आज आहे प्रेणाच्या पप्पांचा बर्थडे आणि आईचा पण बर्थडे ना 19 मार्चला होता. तर काही फॅमिलीमध्ये रिझन सुरू होते, त्याच्यामुळे आईचा बर्थडे त्यावेळी सेलिब्रेट नाही करता आला. तर आज आईचा आणि प्रेणाच्या पप्पांचा दोघांचा पण बर्थडे आपण सेलिब्रेट करणार आहोत. प्रेणा इकडे मस्तपैकी केक घेऊन आलेली आहे, दोन दोन केक आहेत आपल्याकडे. आणि आपण चाललो आहे ते रॉयल कोकणला. रॉयल कोकणला आपण गेलो आणि मस्तपैकी मालवणी पद्धतीचं सी फूड आपण तिथे खाल्लेलं. तर म्हटलं घराच्या जवळच आहे, एक 10-15 मिनिटात पोहोचू तिकडे, कारण आज बुधवार पण आहे. त्याच्यामुळे आज मस्तपैकी सी फूडची दावत पण, केक पण आणि पूर्ण फॅमिली टाईम पण. तर चला आता पटापट निघूया, आपण जाऊया रॉयल कोकणला. प्रेणाचे पप्पा प्राजक्ता आणि पर्व डायरेक्टली तिकडे येणार आहेत, तर निघूया आता चला. आणि प्रेणा, केक कुठून आणलंस? ऑब्व्हियसली माझ्या मैत्रिणीकडून, जो कडून. हा, तर जो कडूनच केक आलाय. पण कोणकोणते केक आहेत? सिक्रेट आहे ते, फक्त जोला आणि मलाच माहिती. अच्छा, असं पण आहे, डिफरंट आहेत का? येस, म्हणजे आपला नेहमीचा रसमलाई वगैरे नाही आहे. हा, तेच म्हणतो, कळेलच. एक रसमलाई आणि एक आईचा फेवरेट पायनॅपल. अच्छा, पायनॅपल. पायनॅपल आवडतो सो तो आईना, आणि पप्पांना रसमलाई आवडतो सो पप्पांसाठी रसमलाई. अच्छा, ओके. तर केक आपल्याला तिकडे गेल्यावर बघायला मिळतीलच. मस्त असतात केक जोचे वगैरे, तुम्ही पण ऑर्डर करू. फ्रेश असतात, फ्रेशली बेक असतात आणि मस्त. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देईन डिस्क्रिप्शन मध्ये. बऱ्याच जणांनी ऑर्डर्स केलेले आहेत, थँक्यू त्यासाठी. ओके. आणि प्रेणाची खूप गडबड गडबड झालेली आहे, कारण प्रेणा आज ऑफिसला गेली, तिकडे काम केलं, नंतर मग आज संध्याकाळी मग परत जोकडे गेली, दोन केक पिकअप केली आहेत. ओके. तर कांदिवली वरून हायवे वरून गोराईला, गोराई ग्रीकला, गोराई ग्रीक वरून परत दहिसरला, तर परत दहिसर वरून कांदिवलीला, महिंद्राच्याच अपोजिट. अपोजिटलाच आहे. ओके. आता प्रेणा कम्प्लीट संसारी लेडी झालेली आहे, तर प्रेणा कसं वाटतं त्याला संसारी लेडी होऊन? चला, लिफ्ट आलेली आहे. चला 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 चला, हो निघा, चला पप्पा. सो आता आपण निघालो आहे ते रॉयल कोकणला. आई पप्पा मी आणि प्रेरणा सगळे आहोत. आणि आई पप्पा आमच्या बरोबर असतात ना, बरेच जण कमेंट करून सांगत असतात अरे आई पप्पा कुठे आहेत, आई पप्पा कुठे आहेत. तर सध्या त्यांची रिटायरमेंट लाईफ एन्जॉय करतात, त्यामुळे आम्ही जास्त कॅमेऱ्यावरती नको असतं, त्यामुळे मी पण नाही घेत. पण आज आम्ही एकत्रच आहोत, आता चाललो आहेत रॉयल कोकणला. तर चला निघूया. आणि समोरच बघा मेट्रो आहे, चालली आहे तिकडून, कारण आपल्याला काही जास्त लांब नाही जायचं, तेव्हा पटकन पोहोचू आपण आता. आणि आता आपण अनंत रॉयल कोकणला पोहोचलेलो आहोत. मागच्या वेळेलो ते दिवस आलेलो, आता आणि आता रात्रीचे. आणि आता बाहेर पण मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट करून ठेवले, त्यामुळे वहिनी पण इकडे बाहेरच आहेत. वहिनी आज तुमच्याच आहे ना? हां, नक्की ना. रात्रीचा एकदम वेगळा लुक आहे. हॅलो. आणि सर पण आहे तिकडेच मस्तपैकी. आणि याला तुम्ही ओळखता का? हा कोण आहे तुम्ही सांगू शकता का कमेंट करून? याला आधी पण याच्या याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पण होता. तुमचं नाव काय सर? तुमचं नाव काय? मिस्टर परवा आहे तिकडे, इकडे प्राजक्ता आली आहे. आणि हा इकडे वेलकम ड्रिंक पण आला आपला कोकम सर्वात. नो, मला माहिती तुझं नाव परवा आहे ते, मी तुला विचारत होतो. सर प्लीज कॅन यू टेल युअर नेम? आणि इकडे बर्थडे बॉय पण आहे, त्यामुळे बर्थडे बॉय बघून घ्या. हॅपी बर्थडे सर. नमस्ते. हॅपी बर्थडे. नमस्ते. आणि आईला बिलेटेड बर्थडे. चला या कोकम सरबत पिऊया, वेलकम ड्रिंक आहे आपला. सो तो कोकम सरबत पिऊन झालेला आहे आणि आज आपल्याला ऑर्डर करण्यासाठी ना आपण एक खास माणूस मागवला आहे भांडूपवरून. सो ॲक्च्युली प्राजक्ताला भरपूर सी फूड आवडतं, तर प्राजक्ता आपण करणार, तर प्राजक्तालाच आपण सांगूया ऑर्डर करायला. ओके. सो तर आपण भरपूर ऑर्डर केली आहे, स्पेशली फिशमध्ये जास्त केलेली आहे, कारण रॉयल कोकणला आलो आहे, सी फूड आहे, तर फिशच जास्त खाल्लं पाहिजे. तर जरा या, जरा छोटंसं एक चक्कर टाकूया किचनमध्ये आणि काय काय चाललं आहे ते बघूया. आणि आपण डायरेक्ट गेलो तर किचनमध्ये, इकडे मस्तपैकी मुंबई फ्राय बनत आहे. आणि त्याच्याशिवाय ना आज बघा इकडे सरांनी ना एक स्पेशल मासा घेऊन आले, घोळ मासा. तर कोणाकोणाला माहिती आहे व्हॉट इज घोळ मासा? ओके. तर सर, घोळ मासा रेग्युलरली मिळतो मग आपल्याकडे आता? आणि आज तुम्ही काय बनवता घोळ मासाचं? घोळ आपण फिश फ्राय देतो. घोळ मासा फ्राय? फ्राय. अच्छा, घोळ फ्राय ना? घोळ फ्राय. ओके. तर इथे आला तर घोळ फ्राय पण ट्राय करा.
ओके मी तो ट्राय करणार आहे आणि तुम्हाला रिव्ह्यू पण देतो. आणि इकडे बघा मस्तपैकी सुरमई आहे, पापलेट आहे, प्रॉन्स आहे, पण प्रॉन्स फ्राय तर मागवलंच आहे. ओके तर ते सगळे आपण आज खाणारच आहोत आणि मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. आणि आज रॉयल कोकणला आपले सबस्क्रायबर पण आले आहेत आपलाच व्हिडिओ बघून. ओके आपलं नाव अमोल विचार आहे. अमोल विचार आहे. आणि आपण राहता कुठे? बोरिवली. बोरिवलीमध्ये आहेत. आणि त्यांचा छोटू पण आहे इकडे. औरस. औरस. वा औरस. पौरस. पौरस. अच्छा वा काय खतरनाक नाव शोधून काढलेलं आहे. एकदम सुंदर सुंदर सुंदर. आणि वहिनी पण आहे. नमस्कार. आपलं नाव ताई? मृणाल विचारे. मृणाल विचारे. ओके तर सांगा मला कसं वाटतं. शुअर शुअर. थँक्यू. ओके पौरस नाव लक्षात राहील माझ्या. पौरस नेहमी. आणि बघा आपलं बोंबिल फ्राय आलेला इकडे. आणि इकडे आलंय ते प्रॉन्स कोळीवाडा. आणि आता पर्वासाठी येते ते बॉइल्ड एग. तोपर्यंत तो बिझी आहे जरा, त्याला डिस्टर्ब नको करूया, तो गेम खेळतोय. आणि फायनली पर्वाचं बॉइल्ड एग आलेलं आहे. तो परवाही जातली. हा त्याची ऑर्डर आहे. आणि फक्त तोच खाणार, कोणी त्याला डिस्टर्ब करू नका. आणि आता इकडे आलं ते आपलं प्रॉन्स फ्राय. हा का प्रॉन्स होता माझा फेवरेट आहे. कोणाकोणाचा फेवरेट आहे ते कमेंट करून नक्की सांगा. पण प्रॉन्स कोळीवाडा पण मस्त होतं. आणि आपला बोंबिल फ्राय होता ना ते पण छान होते, एकदम कुरकुरीत होते. ओके तर आमच्या तर खाऊन संपले पण. ओके तर आता डायरेक्टली येत आहेत स्टार्टर. तर स्टार्टरवरतीच जरा पोट भरतो आहे. नंतर आपल्याला मेन कोर्स मागवायचा आहे, पण मला स्टार्टर खूप आवडतात. आपण खाऊया आता प्रॉन्स. आणि इकडे बघा पर्वाची अट एक खाऊन जायला पण पटापट खातोय. वजन वाढणार आहे पर्वाचं आज. आणि आता इकडे आले ते आपले क्रॅब लॉलीपॉप बघा. मस्त वाटतं बघा. क्रॅब लॉलीपॉप. क्रॅब लॉलीपॉप पर्वाला पण भरपूर आवडतात वाटतं. तर आता क्रॅब लॉलीपॉप खायला घेऊया. आणि आता परत एकदा किचनमध्ये आलो आहे. आणि इकडे बघा आता पॉपलेट फ्राय होणार आहेत मस्तपैकी. आणि त्याच्याशिवाय बघा इकडे आता मोठ्या शिंपल्या मिळतात. तर म्हणजे मी जेव्हा लास्ट टाईम आणलं ना तेव्हा माझी खूप इच्छा होती. शिंपल्या आपल्या नॉर्मल शिंपल्या तर आहेतच, कारण शिंपल्या तिसऱ्या प्रेरणाला प्रचंड आवडलेल्या. आणि आता यावेळी या मोठ्या शिंपल्यात. सर या मोठ्या शिंपल्यांचं काय करणार आहात? या तुम्हाला एक शिमला मसाला करून आपण देतो. शिमला मसाला. आणि याचं काय करणार? सुका करून देतो. याचं सुका. ओके शिमला सुका. आणि या शिमला मसाला. ओके म्हणजे या ड्राय मध्ये असतात ना जरा? हा ड्राय मध्ये. थोडं ड्राय मध्ये ना. ओके तर या आपण खायला घेऊया लवकरच. आणि जसं मी तुम्हाला बोललो घोळ फ्राय हे बघा, हे पण एकदम छान लागते घोळ फ्राय. तर दोन प्लेट मागवल्यात तर आता टेस्टिंगला देऊया इकडे आणि बघूया. सो गोळ तर एक नंबर मस्त आहे. ओके एकदम कुरकुरीत पण आहे. आणि आतमध्ये मांसाचा भाग बघा भरपूर आहे. आणि इथे फुल डिस्कशन चाललं आहे आता सिनियर सिटीजनचा सी फूडवरून. ओके कोणी कोणी कुठे कुठे सी फूड खाल्लं आहे आणि कशा प्रकारचं आहे. ओके आणि इथे नागेसर पण आलेले आहेत. ओके नमस्कार. आणि आज नागेसरांनी खूप चांगला मसा खायला घातला तो म्हणजे घोळ. ओके तर रेग्युलरली मिळणार ना सर? मिळेल ना. आता तुम्ही समजा अनाऊन्स केलात मग सर्व घोळ मागायला नाही नक्की खाऊन बघा. खूप रेअर मासा आहे. ओके पण म्हणजे जास्त रेस्टॉरंटमध्ये मिळत नाही. पण एवढा छान होता ना, क्रिस्पी होता आणि आतून एवढा सॉफ्ट होता. आणि भरपूर मटेरियल असतं, म्हणजे आपण प्रॉन्स करतो कसं एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि वरतून क्रिस्पी, तर तसाच सिमिलर काइंड ऑफ आहे. पण त्याच्यामध्ये मांसल भाग खूप चांगला होता. सगळ्यांचे स्टार्टरमध्ये पोटं भरलेत. आणि आता शिंपल्या थाळी मागवलेली आहे प्राजक्ताने पण, पप्पाने पण शिंपल्या थाळी, बाबाने पण शिंपल्या थाळी, आईने कोंबडी वडे, प्रेरणाने कोंबडी वडे आणि प्रेरणा शिंपल्या पण खाणार आहे. आणि आपल्या शिंपल्या मसाला पण आहे. यस परवा पण खाणार आहे. ओके कळलं का? तू पण तू काय खाणार आहे? पण शिंपल्या खाणार आहेस तू? पोट भरलं त्याचं. रापण म्हणजे माशांची बप्पा जरा रापणीच्या गोष्टी सांगतात सध्या. आणि एकदम फडफडीत मासे ताजे. हा एकदम ताजे. पडला रे पडला की खाली येते खिशात घालायला. दोन मासे आणि बस निकाल्यावर माझून खाल्ले ना एवढे टेस्टी लागतात. आई सांगायची आचऱ्याला पण रापण असायचे. हो वेंगुर्ला वेंगुर्ला आचरा सगळीकडे रापण. सो रापणीचे विषय चालले. मालवणला आणि पूर्वी रापणीला भरपूर मासे मिळायचे, आजकाल मिळत नाही तेवढे. असं कुठे आता ते लॉन्चेस वगैरे एवढे मोठे. आता तुम्हाला माहिती नाही एकच आहे मेडबॉल, त्याचं मी शूट केलंय. पूर्वी 13 होते असं पप्पा सांगतात. देवगडला तर आता एक पण नाही झाली रापण. कोण कोण देवगड असेल ते कमेंट करून नक्की सांगा. स्पेशल पॉपलेट. अच्छा हे घ्या पॉपलेट फ्राय आलेलं आहे. आणि अख्ख पॉपलेट फ्राय आता प्राजक्ता खाणार. प्राजक्ता समजू शकतेस तू अख्खा पॉपलेट?
टीम वाले तुला म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यावरती भरपूर आरडा आरडा करणार आहेत ना. येस सो आम्हाला मस्त पैकी अख्खा पॉपलेट फ्राय ऑफिस ऑफिस यांची मोठी टीम आहे म्हणजे पूर्ण बँकवाले एकत्र जातात खायला नॉनव्हेज. या ना सर्वात घेऊन या नक्की नक्की इन्व्हिटेशन दिलेलं आहे भारत बँकेला आता. जरा पॉपलेट फ्राय आपण टेस्ट करूया आणि त्यानंतर आपले मेन कोर्स तर येतोच आहे आणि सासऱ्यांना पण पॉपलेट भरपूर आवडतं. बाबा घ्या एक पीस बघा जरा कसा आहे जरा सांगा. प्रेरणा आता फुल इन्स्ट्रक्शन देते पप्पा न्यायला रोज आली आहे प्रेरणा. आता कॅमेराची काही भीतीच नाही. छान थोडं मीठ पाहिजे थोडं मीठ पाहिजे होतं पप्पा मीठ घेतात मीठ कमीच टाकतात ते म्हणजे कोणाला कमी लागते घेऊ शकतात. आता लवकरच आपल्या मेन कोर्स पण येईलच आणि बघा इकडे मस्तपैकी गरमागरम वडेचा गुदी आलेला आहे. इकडे मस्तपैकी आपलं चिकन आणि इकडे वडे आणि मी पण वडेसागुतीच घेतलाय. ओके इकडे वडेसागुती खूप छानच मिळतं. ओके लास्ट टाइम पण आम्ही खाल्लेलं त्याच्यामुळे तीन वडेसागुती आहेत आणि तीन शिंपल्या थाळी आहेत. ओके आणि त्याच्याशिवाय आपली एक स्पेशल शिंपल्या मसाला येणार आहे. ओके तर ती पण मी तुम्हाला दाखवतो ती एक स्पेशल डिश आहे. आणि इकडे आपले पण मस्तपैकी सागोती वडे आलेले आहेत. बघा मस्तपैकी गरमागरम वडे आणि सागोती म्हणजेच आपलं चिकन. आता जरा पटापट मी पण खाऊन घेतो आणि नंतर आपल्याला केक पण कापायचा आहे. तर आता एवढं सगळं फिश आणि नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मग केक. ओके तर या खाऊन घेतो. मोठ्या शिंपल्या मसाला आहे म्हणजे जाड ग्रेव्ही आहे आणि इकडे आपला शिंपल्या मसाला आहे. तर आपल्या छोट्या शिंपल्यामध्ये मस्तपैकी शिंपल्या मसाला केलेला आहे आणि इकडे पप्पानी पंचरत्न भाकरी मागवली आहे जी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली तुम्हाला. पंचरत्न भाकरी 5 पिठांची भाकरी आहे ही. सो युनिक भाकरी आहे सो खूप छान आहे. आणि इकडे बाबांनी मागवली आहे ते तांदळाची भाकरी आणि इकडे शिंपल्या ग्रेव्ही शिंपल्या मसाला मोठे शिंपले आणि सोलकढी. तर मस्तपैकी थाळी आणि आता आम्ही याच्यातलं थोडी थोडी शेअर करू की कारण आमचं पण पोट भरत आलेलं आहे. सो आपलं हे जे मोठे शिंपले होते ना ते बघा हे इकडचे होते जे तुम्हाला दाखवलेले त्याचा आपण आता शिंपल्या मसाला बनवलेला आणि इकडे शिंपल्या ग्रेव्हीवरती राईस करतो आता आम्ही. तर आम्ही आता इकडे असं स्वीटअप केलं. पप्पानी दोन्ही मस्तपैकी फुल प्लेट मागवलं फुल डिस्कशन झालं तारा मुंबरी आणि मिडभाव. ओके मिडभावच्या खाडीमध्ये काय मिळतं आणि तारा मुंबरीच्या खाडीमध्ये काय मिळतं आणि इकडे आपलं परत फॅमिली पण आहे. ओके आणि ते आता 3 वेळा येऊन गेले ना इथे. ओके थँक्स थँक्स. मी लाईक पण देत असते. ओके आणि सॅमचं वगैरे पाहिलं खेळणं घेतलं. हा राईट राईट राईट. तुमचं पुण्याचं इंदोर A to Z बघतो रिपीट रिपीट. धन्यवाद धन्यवाद. इवन दो तुमचे गावचे आहेत ना सगळे सावंतवाडी तुम्ही ट्रेनच तुतारी सगळं सगळं आणि तुम्ही आपल्याकडे मी मसुऱ्यातले मसुऱ्यात पण जाऊन आलो मी. हे वेंगुर्ल्याचे नमस्कार. मी मोठी सून आमची बांदा. अच्छा बांदा. माझं आईकडचं कणकवली राणे आम्ही आपल्याकडचे एकदम हे बोलतात हा लावलं. ओके थँक्स थँक्स. खूप सुंदर असतो व्हिडिओ आवडे नाही फक्त आणि हे जेव्हा बघितलं ना मग यायला सांगितलं अरे प्रगत दर दादा बोलला ना प्रगत अरे तिकडे छान येते गेले आपण नक्की जाऊया ना त्या. ओके ओके असं करून मी 3 आलंय त्यांच्या सासू सासऱ्याला मी घेऊन आले इकडे. कंटिन्यू एन्जॉय आल्याबद्दल इथे धन्यवाद. ओके ओके भेटू. हां इकडे परवा बघा एकदम क्यूट क्यूट बनतो आता एकदम तो असा एवढा क्यूट बनतोय आणि इकडे केक आलेले आहेत तिकडे मैदानामध्ये. ओके आणि त्याची नजर बघा सगळी केक वरती आहे आणि इकडे पप्पांचा केक. हा पेरणा पायनॅपल आहे ना. हा रसमलाई आहे. हा सगळ्या परवाच्या समोरच ठेवूया परवा प्रेरणाचं फोटो सेशन सुरू होईल. आता 10 मिनिटाचा ब्रेक आहे आणि 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर भेटूया. यू वॉन्ट पिंक वन ऑर येल्लो वन परवा. पिंक वन. ओके तुमच्याकडे वेळ झाली आहे ती बर्थडेचा केक कापण्याची.
बाबांचा पण बर्थडे आणि आईचा पण बर्थडे आहे. आईचा बिलेटेड बर्थडे आहे, म्हणून सगळेजण मस्तपैकी सेलिब्रेट करतोय. दोन दोन केक आहे, पायनॅपल आणि दुसरा रसमलाई. रसमलाई ओके, रसमलाई मला पण खूप आवडतो. ओके, आणि परवाला हवा तो पिंक केक. ओके, चला आता लवकर लवकर केक कापूय, नाही तर परवा रेडी आहे केक खाण्यासाठी. ओके, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू आई अँड बाबा. आई आणि बाबा, रेणाचे बाबा, आई आणि परवा. हॅपी बर्थडे टू परवा ऑल्सो. काय करायचं परवा? परवा सगळ्यांनी परवालाच भरवा. आता म्हणजे परवा पिंक आणणार ना. तू आधी खात आणि त्यानंतर मग परवाला पिंक 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 पिंक. हॅपी बर्थडे. आणि आता मी जरा केक खाऊन घेतो आणि नंतर भेटूया. परवा कुठचा आवडला तुला, पिंक आवडला की येलो? मला पिंकच आवडला. जरा आम्ही आता केक वगैरे खाऊन घेतो आणि थोड्या वेळाने भेटूया. आणि इथे नागेश सर बुके पण घेऊन आले आहेत. पप्पा घ्या. बापरे, हॅपी बर्थडे. आई तू पण हात लाव जरा. हॅपी बर्थडे. धन्यवाद. स्वतः जेवण तर आम्ही एकदम तुडुंब जेवलो आहे, कारण सगळ्यांची बोट एकदम फुल झालेली आहे. मला वाटत नाही उद्या दुपारचं जेवण पण जास्त कोणाला जाणार आहे, एवढं जेवलं. आणि कारण इथे व्हरायटी पण आहे आणि तुम्हाला ऑथेंटिक टेस्ट पण मिळते, तर त्याच्यामुळे आलात तर इकडे कांदिवलीला रॉयल कोकणला नक्की व्हिजिट करा आणि या सगळ्या आपल्या मालवणी जेवणाचा आस्वाद नक्की घ्या. आणि आता वन्स अगेन हॅपी बर्थडे टू बाबा, बिलेटेड हॅपी बर्थडे टू आई. ओके, आणि आता मी तुमची पण रजा घेतो. आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि इकडे परवा पण आहे आणि परवा असतो आता इकडे. ओके, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद. आणि आता मी आणि परवा इकडे एक सिक्रेट व्हिडिओ बनवतो आहे. सिक्रेट व्हिडिओ स्टार्ट. ओके, कळलं ना तुम्हाला सगळ्यांना? ओके, असंच काय काय तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही परवाला कॉन्टॅक्ट करू शकता. राईट, बरोबर ना? येस येस. ओके, भेटूया पुन्हा.